सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी. आरेवाडीच्या विरोबा बनातील दसरा महोत्सवाची महाप्रसादाने सांगता झाली. आरेवाडीचा दसरा महोत्सव राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे, त्यामुळे या दसरा महोत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त सहभागी होत असतात. दसरा महोत्सवात देवस्थान समितीमार्फत 9 दिवस विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्यामुळे विरोबा बन 9 दिवस माणसांच्या गर्दीने फुलून गेलेले असते. शेवटच्या दिवशी बिरुदेवाच्या महाप्रसादाने या दसरा महोत्सवाची सांगता केली जाते, तर या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त बिरोबाभवनात दाखल झाले होते. महाप्रसाद म्हणून आलेल्या सर्वांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे पाहूयात या महाप्रसादावरती सीके मराठी न्यूजचे संपादक चंद्रकांत खरात यांचा विशेष वृत्तांत. देवस्थान समितीचे पदाधिकारी तथा कवठी मांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांच्याशी या महाप्रसादा संदर्भात चर्चा केली आहे चंद्रकांत खरात यांनी. कारण तुम्ही एवढा मोठा कोरोना सोडण्यासारखं आमच्या पदरात आहे म्हणून तुम्ही येऊन आमचं पाय धरताय, म्हणून आम्हालाही तुमची काहीतरी सेवा करायला पाहिजे. त्यासाठी तर आपण रात्रीचं जेवण करण्यासाठी दररोज तुम्हाला जेवण आहे. ते भक्तजण भरपूर आहेत आणि ही सुद्धा आम्ही फक्त नगर करायच्या वर्गणीत हे मोठं जेवण करतोय. आम्ही नुसती चालू वर्ष 3 लाख रुपये जे नुसती बकरीत आणली, बाकीचा खर्च सगळा वेगळा आहे. आणि घरती आमचा पुजारी आरेवाडीतला कुठल्याही समाजाचा असू द्या, प्रत्येकाच्या घरची 25 भाकरी येते, म्हणून आपल्याला जेवण व्यवस्थित मिळत आहे. सगळ्यांनी व्यवस्थित जेवण घ्यायचं आहे आणि सगळ्याचं जेवण झाल्याशिवाय आधीमध्ये कुणी उठायचं नाहीये. नाही एखादं उठला दुसऱ्याचं जेवण होत नाही. ज्यावेळी माईक वरून चांग बोललं जाईल मध्यमांचा हा. आणि हे जे आपली परंपरेला जे सगळ्यात मोठं जर पाठबळ कुणाचं असेल तर हे आमच्या सोनकेकर कंपनीचं आहे. कारण आज गेली आम्ही हे 17-18 वर्ष झालं या जेवणाचं बघतोय, तर कम्प्लेट वस्तू संध्याकाळचं जेवण असो हे शेवटचे पंगत असो अगदी हिरिरीनं भाग घेऊन करते. आणि ह्यात कोण येईल बघून असा गरीब नाही, कोण सरपंच आहे, कोण चेअरमन आहे, कोण कारखान्याचे संचालक आहे, पण काशी जगाच्या सेवेसाठी एवढं ते 11 दिवस सगळे घरदार सोडून येते. आणि त्यांचं सुद्धा ह्यात कम्प्लेट मोठं जेवण असतंय. काल जवळजवळ 1200 माणसं जेवणाचे झाड पिढी आरेवाडी बिरोबा मनामध्ये दसरा महोत्सव असतो आणि या महोत्सवामध्ये एक तर लास्टच्या दिवशी बकऱ्याचं जेवण असतं आणि महाप्रसाद असतो. महाप्रसाद असा आहे की गेले 200 वर्ष झालं हा महाप्रसाद आहे. त्या संदर्भात आपण आरेवाडीचे पुजारी मंडळी आहेत आणि त्याचबरोबर कवठेमंगळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ गुरु कोळेकर आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की आज या दसऱ्यानिमित्त महाप्रसादाचं जे आयोजन आहे त्या संदर्भात काय सांगा. दसऱ्याचा सांगता हा महाप्रसादा नाही. घरात आपण जेव्हा असलो तर स्त्रीनंतर जी होती पुरुष आधी जे होतो, पण इथं आमच्या वाडवडलापासून पडता अशी आहे स्त्री आणि पुरुष एका पंक्तीलाच बसून आम्ही जेवाय घालतो. आणि हे सर्व जाती धर्माचे देवस्थान आहे, सर्व समाजाचं देवस्थान आहे, कुणाचं एकाचं देवस्थान आहे. सगळ्या जे जेवढं समाज आहे ते सगळ्या समाजाचं देवस्थान आहे. तिथं जाती असा काही नसतोय. वाढ म्हटल्यापासून दरवर्षी शाकाहारी जेवण असतं आणि आज दसऱ्याचा सांगता समारंभ आहे की शाकाहारी जेवण बी असते आणि मांसाहारी जेवण बी असते. आणि त्यामुळं तिथं कुठलाही दुजा भाव नसतो, तिथं जात भेद नाही, दुजा भाव नाही. आणि स्त्री पुरुष एका पंक्तीला बसून घरात स्त्रीला नंतर जेवते पुरुष आधी जेवतो. इथं आमच्या मनामध्ये वाढ वडलापासून अशी पद्धत आहे की स्त्री आणि पुरुष
एका पंक्तीलाच बसून जेवाय घालतो आम्ही. खरोखर असं आहे की आरेवाडीमध्ये स्त्री पुरुष मानला जात नाही, एका पंक्तीला सर्व भक्तगण जेवायला जेवण करण्यासाठी गाठले जातात, मानला जात नाही. आरेवाडी गुरुवाचं देवत स्थान आहे आणि या ठिकाणी कोणताही पक्षपात केला जात नाही, कोणतेही राजकारण नाही, यावर काय सांगू. हा इथं धार्मिक विषय आहे, इथं कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस इथं काय म्हणजे आमच्या जातीचा तमक्या जातीचा असं काही नाही. सर्व घटकांचं देवस्थान आहे, सर्व समाजाचं देवस्थान आहे आणि पहिल्यापासून आमची ही परंपरा वाढवटल्यापासून अशी चालत आली. खरोखर आरेवाडीचा आदर्श घ्यावा आणि आदर्श असा आहे की या जागेला विरोबा देवस्थान च्या ठिकाणी आला म्हणजे समिती जी आहे या ठिकाणी कोणतंही पक्षपात केलं जात नाहीये. खरोखर आरेवाडीचा आदर्श घ्यावा आणि आदर्श असा आहे की या जागेला विरोबा देवस्थान च्या ठिकाणी आला म्हणजे समिती जी आहे या ठिकाणी कोणतंही पक्षपात केलं जात नाहीये. या ठिकाणी फक्त सर्व जाती धर्म हा विरोबाला येतो म्हणून सर्वांना एकाच पंक्तीत जेवण घातलं जातं. नमस्कार, मी चंद्रकांत खरात, सी के मराठी न्यूज, सांगली.